काँग्रेसने तळा काळापासून ते आज दिल्लीपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे आंदोलनाची सुरुवात आजपासून केलेली आहे. आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही विजय चौकमध्ये ह्याची सुरुवात केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा जो आमचा आवाज आहे त्या भिंती ओलांडून आदरणीय नरेंद्र मोदींच्या कानापर्यंत पोचावा आणि त्याने जे कान बंद करून घेतलेले सोयीनी ते बंद कान उघडावेत त्यांनी. आणि सर्वसामान्य गृहिणीचं पूर्ण बजेट कोलमडलेलं आहे. सिलेंडर 1000 रुपयाच्या वर गेलेलं आहे, पेट्रोल 100 रुपयाच्या वर गेलेलं आहे, भाज्या महागलेल्या आहेत, कपडे महागलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला अच्छे दिन तर सोडा आपण साधं जीवनसुद्धा साधं जगणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे. आम्हाला मला असं म्हणायचं की आज ज्या 56 इंच छाती काढून ते म्हणत होते की आम्ही असं करू तसं करू, आज 56 इंच छाती कुठे गेली हा आमच्या मुलींना सवाल आहे. जी मागणी आम्ही मागतोय आणि न्याय्य मागणी ही लोकांसाठीची मागणी आहे. हा लढाई आम्ही लढणार आणि मला असं वाटतं की गरिबी हटाव हा नारा जसा इंदिराजींनी दिला होता तसा आता महंगाई हटाव हा नारा राहुलजी देतील. हमारे कांग्रेस पार्टी के एमपी और देश में हर स्टेट में हर कैपिटल में डिस्ट्रिक्ट्स और ब्लॉक्स में कांग्रेस पार्टी जो प्राइस राइज है और खासतौर से जो पेट्रोल और डीजल की प्राइस राइज है उस पर एजिटेशन कर रही है. पिछले 10 दिन में 9 बार पेट्रोल और डीजल के प्राइसेस बढ़ाए गए और इसकी चोट डायरेक्टली सबसे गरीब मिडिल क्लास लोगों को पड़ती है. हमारी मांग है कि ये जो प्राइसेस बढ़ती जा रही हैं, महंगाई बढ़ती जा रही है और जो पेट्रोल और डीजल के दाम बढ़ते जा रहे हैं इनको सरकार कंट्रोल करे और पेट्रोल और डीजल के दाम बढ़ाना बंद करे. तो इसलिए हम सब यहाँ आए हैं. पूरे देश में ये हमारा प्रोटेस्ट चलेगा, काफ़ी दिनों के लिए चलेगा.